महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे वसई धुमल नगरच्या दिल्ली दरबार या हॉटेलमध्ये। दिवाळी आहे आणि दिल्ली दरबार हॉटेलच्या वतीने वसई विरारच्या जनतेला दिवाळीची भेट आहे। माझ्या समोर ही थाली आहे, या थालीचं नाव ऍक्च्युअली मीना बाजार थाली आहे आणि या थालीमध्ये विविध पदार्थ आपल्याला खायला मिळणार। दिवाळीमध्ये आपल्याला सुट्टी असते, भरभक्कम बोनस आपल्याला मिळतो आणि आपण कुठेतरी आपल्या परिवाराला घेऊन जेवणाचा स्वाद घ्यायला जातो आणि आपले 10 ते 15 हजार रुपये खर्च होतात, परंतु अवघ्या 3 हजाराची ही थाली आहे आणि त्यातही दिवाळीची खास भेट म्हणून ही थाली आपल्याला 2400 रुपयात भेटणार आहे। ही थाली ज्यांनी बनवलेली आहे तो शेफ आपल्या सोबत आहे, जाणून घेऊया थालीमध्ये किती पदार्थ आहेत आणि त्या पदार्थांची चव कशी आहे। या पदार्थांची मी चव घेणार आहे, तुम्ही सुद्धा या हॉटेलला भेट द्या, कारण आपण जर पाहिलं तर इतके पदार्थ एका थालीत। खरं तर ही जी डिश आहे ही दिल्लीची डिश आहे, दिल्लीच्या चांदनी चौक मध्ये या अशा प्रकारच्या खाण्याच्या डिश आपल्याला मिळतात, त्यासाठी आपल्याला दिल्लीला जायची गरज नाही, ही डिश आपल्याला वसईतच मिळते। जर तुम्ही नालासोपारा वसईतून याल तर वालीव फाट्याच्या दिशेने या, आणि जर तुम्ही हायवेच्या दिशेने येणार आज जर आपण पाहिलं तर हायवेला आपल्याला प्रचंड ट्रॅफिक पाहायला मिळते आणि असं असताना कुठेतरी आपल्याला चांगलं जेवण मिळावं यासाठी आपण ते शोधत असतो। चांगलं जेवण म्हटलं तर किसा कुठे ना कुठेतरी आपला खाली होतो, परंतु कुठे ना कुठेतरी आता तुमच्या खिशातले पैसे वाचणार आहेत आणि ही जी डिश माझ्या समोर आहे याचा आपण स्वाद घेणार आहे। जाणून घ्या याच्यामध्ये नेमके काय काय पदार्थ आहे। क्या नाम है आपका भैया? मोहम्मद सकीब है। सकीब जी, ये जो डिश आपने बनाया है क्या क्या इसमें खाने के डिशेस है? हाँ, दो स्टार्टर है। हाँ, एक चंगेजी है। हाँ, अभी जो मुगलाई है वो कौन सी है? ये मुगलाई है चंगेजी। हाँ, और ये कौन सी डिश है? ये अपना सही है, पसंदा कबाब है। पसंदा कबाब अपन पसंद कसा लगता अपने? अपन एक पीस जो है तो या डिश मध्ये टाकून खाण्याचा प्रयत्न करू। अतिशय उत्तम त्याची चव आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर ये जो स्टार्टर में ये क्या है? ये शाही रोल है। शाही रोल है। ये चिकन सीख कबाब है। अपन एक शाही रोल खाण्याचा प्रयत्न। ये शाही कबाब है। अच्छा, हे शाही कबाब आहे। हाँ। याची देखील आपण चव घेऊया। खरंच जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर ही जी डिश आहे ही सजवलेली आपल्याला दिसते आणि अतिशय चविष्ट हे पदार्थ आहे। या हॉटेलचं जर आपण मॅनेजमेंट पाहिलं तर स्वच्छ सगळं टॉप टिप आहे आणि जे शेफ आहेत ते आपण पाहिले कशा प्रकारे आपली जर फॅमिली आपण 7 ते 8 जणांना, म्हणजे जवळजवळ कितने लोक खाना खा सकते? ये 10-12 आदमी खा सकते, खाने वाला रहेगा तो 5-6 आदमी खा लेगा। और ये जो आपने जो फ्रूट दिया वो कॉम्प्लीमेंटली? हाँ, कॉम्प्लीमेंटली। कॉम्प्लीमेंटली। ये फ्रूट में क्या क्या देते हैं आप लोग? बनाना देता हूँ, पपैया देता हूँ, ऑरेंज देता हूँ, अपना ये कालिंगर देता हूँ, और फिर कुंचा, ये अपना गार्लिक नान है। हाँ, बटर गार्लिक नान। ये कितना, मतलब इसकी क्वांटिटी कितनी होती है? दो है, दो गार्लिक नान। तो अब ये जो आपकी जो ये डिशेज है वो क्या है जिसमें काजू है? वो काजू कीमा है। अच्छा, काजू कीमा। तो स्वीट है? नहीं, स्वीट नहीं, चटपटा है। चटपटा है। और ये चीज चिकन है। ये अपना करेला कबाब है। करेला कबाब। करेला कबाब मतलब कड़वा होता है क्या? नहीं, तो इसका करेला नाम क्यों पड़ा है? करेला कबाब बनाया हूँ। अच्छा, बनाया। और उसके बाजू में सुपरस्टार है। सुपरस्टार। और ये जो है वो? ये जमजम पुलाव है। जमजम पुलाव। उसके बाजू में ये सामी कबाब है। म्हणजे आपण जवळ जवळ पाहिलं तर इतके पदार्थ आपल्याला या ठिकाणी खायला मिळणार। आपण हेच जर पदार्थ एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर आपल्याला जवळजवळ 10 हजार रुपयाचा इतका खर्च होईल, परंतु कुठे ना कुठेतरी वसई विरारकरांसाठी दिवाळीची खास ऑफर आहे आणि नक्कीच निश्चितच जे आपल्याला पाहतात टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या वतीने त्यांना मी विनंती करतो, आता याच हॉटेलमध्ये आपण जवळजवळ मोठ्या नेत्यांच्या मुलाखती सुद्धा घेणार आहोत आणि त्या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला इथे अजून काय डिशेस मिळतात तो ते सांगण्याचा देखील आपण प्रयत्न करू। पुन्हा एकदा सांगतो की नक्कीच हे जे हॉटेल आहे दिल्ली दरबार अतिशय हायवेला लगत आहे, इकडनं जर आलात तर इथून तुम्ही वालीव फाट्याच्या दिशेने या आणि इथून जर आलात तर वसई फाट्याच्या दिशेने या आणि खरंच खूप चांगलं आहे। इकडे ज्या प्रकारे सर्व केलं जातं आणि जे वेटर्स वगैरे आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला सर्व्हिस देखील देतील, पण डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळी माहिती तुम्हाला पुरवली जाईल। पुन्हा एकदा सांगतो नक्की या हॉटेलला भेट द्या। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज वसई विरार।